पुण्यातला पूर आणखीन वाढण्याची शक्यता वर्तवली जाते. खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग हा वाढवलाय. पुण्यातील पूरस्थिती अजूनही जैसे थेच आहे. शहरात पावसाचा जोर कमी झालाय. धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सध्या पडतोय. या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांच्याकडे. चंद्रशेखर, पुण्यात आता नेमकी काय परिस्थिती? असं म्हटलं जात होतं की खडकवासला धरणातून पुन्हा एकदा पाण्याचा विसर्ग हा सुरू करण्यात येणार आहे, त्यामुळे अर्थातच मुठा नदीच्या पात्रात पुन्हा भर पडण्याची शक्यता आहे. या अनुषंगानं पुण्यात सध्या परिस्थिती काय? लागवी काही वेळानंतर जे आहे ते मोठ्या प्रमाणात जे आहे मुठा नदीमध्ये पाण्याचा विसर्ग होणार आहे आणि त्याच्या सगळ्या खबरदारी म्हणून पुणे मनपानं NDRF त्याचबरोबर लष्कर त्याचबरोबर पुणे मनपाच्या अग्निशामक दल या तिन्ही ज्या संस्था आहेत त्या संस्था तैनात करण्यात आलेल्या आहेत. कारण आपण पाहिलं की सकाळपासून पुण्यामध्ये पूरसारखी परिस्थिती जी आहे ती निर्माण झालेली आहे. पुण्यातील महत्वाचा जो ज्या ठिकाणी पूर आला ते सिंहगड रस्ता जो होता त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांना पुराचा सामना करावा लागला. त्याचबरोबर विश्रांतवाडी परिसरामधील सुद्धा नागरिकांना पुराचा या सगळा फटका बसला म्हणावा लागेल. कारण त्या ठिकाणी सुद्धा अनेक घरामध्ये पाणी शिरलं होतं आणि पुण्यामध्ये 2 ते 3 घटना ज्या आहेत त्या अत्यंत दुर्दैवी घटना घडलेल्या आहेत. त्यामध्ये फुलाची वाडी जे डेक्कन परिसरामध्ये त्या ठिकाणी 3 जे आहेत तरुणांना त्या ठिकाणी विजेचा शॉक लागून त्यांचा मृत्यू झालेला आहे. त्याचबरोबर वारजे माळवाडी या ठिकाणी 14 ते 15 ज्या गाया आहेत त्या गाया पुराच्या पाण्यामध्ये सगळ्या त्यांचा त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे. त्याचबरोबर लवासा या ठिकाणी सुद्धा काही घरे जी आहेत ते वाहून गेल्याची माहिती समोर येत आहे. लागवी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.